तर सलग दुसऱ्या वर्षी उन्हाळ्यामध्ये लॉकडाऊन लागलेला आहे आणि याचा सगळ्यात मोठा फटका आईस्क्रीम उद्योगाला बसलाय, कारण आईस्क्रीम कारखाने सध्या बंद होण्याच्या तयारीत आहेत। लॉकडाऊनमुळे आईस्क्रीम उद्योग वितळला। निर्बंधामुळे आईस्क्रीम उद्योगाला 15,000 कोटींचा फटका। आईस्क्रीम दुकानदार देशोधडीला। सलग दुसऱ्या वर्षा उन्हाळ्यात महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झालाय। उन्हाळ्यातल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका आईस्क्रीम उद्योगाला बसलाय। देशातल्या 12,000 आईस्क्रीम उत्पादक संकटात सापडलेत। या उत्पादकांना तोटा 15,000 कोटींच्या घरात आहे। देशात सर्वाधिक आईस्क्रीम विकल्या जाणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे। तर महाराष्ट्रात 1500 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे। जवळपास महाराष्ट्रामध्ये 650 फॅक्टरी जवळपास आहे आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये 2,000 करोडचं टर्नओव्हर होणारी इंडस्ट्री आहे, 2,000 करोडचं। आणि औरंगाबाद पाहिलं फक्त तर सगळं औरंगाबाद 100 करोडच्या पुढे, त्याचे म्हणजे औरंगाबाद शहराला सुद्धा त्याचा 100 करोड रुपयाचा फटका या इंडस्ट्रीला बसला आहे। आईस्क्रीम बनवण्यासाठी डेअरी सेक्टर मधून कच्चा माल घेतो, त्यामुळे डेअरी सेक्टरलाही मोठा तोटा सहन करावा लागतोय। वाढत्या तोट्यामुळे छोटे मोठे आईस्क्रीम उत्पादक कारखाने बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही। माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद।